नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत. राज्यात खरीपात सोयाबीन कापूस प्रमुख पिकं आहेत. राज्यात कपाशीची लागवड 43 तर सोयाबीनची लागवड 48 लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. खरीप हंगाम तोंडावर आलाय. मान्सून हंगामात सरासरी 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळानं मेहनत वाया घालवली. दुष्काळात तग धरलेल्या शेतकऱ्यांना यंदा खरीपाकडून आशा आहे. त्यातच आता बियाणं कंपन्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाण्याच्या काळ्या बाजाराला सुरुवात केली आहे. त्याची आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसते. ज्या बियाण्यांना अधिक मागणी आहे, पसंती आहे, अशा बियाणे कंपन्यांनी सोयाबीनच्या बॅगमागे 300 ते 600 रुपयांची तर कापूस बियाण्यावर प्रत्येक पाकिटामागे 700 ते 800 रुपये अधिक पैसे वसूल करायला सुरुवात केली आहे. बरं, बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्यांनी बुकिंगचं नेटवर्कसुद्धा ग्रामीण भागात उभं केलं आहे आणि त्यात लिंकिंगनंही डोकं वर काढलं आहे. शेतकऱ्यांना खत कंपन्यांचं लिंकिंग पिळवटून काढतं आहे. पण आता तोच कित्ता बियाणे कंपन्यांनीही गिरवायला सुरुवात केली आहे. कापूस बियाण्याच्या पाकिटावर त्याच कंपनीचं कीटकनाशक किंवा अन्य एखादं प्रोडक्ट लिंकिंग करून विकलं जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय. बरं, या विक्री केलेल्या बियाण्याची कसलीही पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही, म्हणजे अवैध विक्रीच केली जाते. त्यातून उगवलं तर उगवलं असा खेळ शेतकऱ्यांशी खेळला जातोय. गेल्या 2 हंगामात शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. पेरलं पण उगवलं नाही, त्यातही दादही मागता आली नाही, कारण पावती नव्हती. त्यामुळे थेट दुबार पेरणीच करावी लागली असं शेतकरी सांगतात. प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या काळ्या बाजाराचा फटका बसत असतो. कृषी विभागाकडून कारवाई केल्याचं सांगितलं जातं. कृषी आयुक्तालयानं निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार घडू नयेत यासाठी अलीकडेच कृषी केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून छापील विक्री किमतीपेक्षा जास्त दरानं विक्री करणं, वाहनांच्या बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणं किंवा एका वाहनासोबत इतर वाहनांचं बियाणं किंवा निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडणं असे प्रकार घडू नयेत असा प्रयत्न असल्याचा दावा कृषी विभागानं केलाय. पण मूळ प्रश्न तरीही सुटत नाही, कारण या प्रकरणात मोठे मासे गळाला लागत नाहीत. अनेकदा तर विक्रेत्यांच्या माथी या सगळ्या प्रकाराचं खापर फोडलं जातं आणि विषय संपवला जातो. यंदाही तोच प्रकार सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात काही प्रकरणात विक्रेत्यांवर कृषी विभागानं गुन्हे दाखल केले आहेत, तर काही ठिकाणी छापेही टाकून बियाणं जप्त करण्यात आले. पण अजूनही शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात, कारण बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. अनेक जण तर असंही म्हणतील की शेतकरी जास्त पैसे देऊन बियाणं का खरेदी करतात. बाबा, शेतकऱ्यांनी खरेदी करू नये जास्तीचे पैसे देऊन बियाणं. तर त्यांना सांगतो, शेतकऱ्यांना भीती असते की लागवडीच्या वेळी आपल्याला बियाणं मिळालं नाही तर लागवड लांबणीवर पडेल आणि हंगामात त्याचा फटका बसेल. या भीतीपोटी शेतकऱ्यांना 25 पैसे मोजावे लागतात आणि त्यातून शेतकरी बी खरेदीचं गडबड करतात. जिल्हा पातळीवर खरीप आढावा बैठक घेतली जाते, त्यावेळी बियाण्यांचं नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले जातात, पण या आदेशांचं पालन मात्र केलं जात नाही. त्यामुळेच बियाण्याच्या काळ्या बाजाराला ब्रेक लावण्यासाठी कृषी विभागाला कंबर कसावी लागणार आहे. अन्यथा बियाणे कंपन्यांच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांना पिळवटून काढल्याशिवाय या कंपन्या मागं सरणार नाहीत, हे मात्र नक्की. आता पुढची बातमी पाहूयात. राज्यातील अनेक भागात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्यातील सांगवीत घरावरील पत्र उडून गेल्यानं दगड डोक्यात पडून हनुमंत कोळपे यांना आपला जीव गमवावा लागला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी बाग जमीनदोस्त झाल्यात, त्यामुळं 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालंय. लातूरमध्ये देखील रविवारी चक्री वादळ विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळं जिल्ह्यातल्या अनेक भागात नुकसान झालं. वीज पडून 3 तरुणांचा लातूरमध्ये मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात अनेक भागात 12:45 पार गेलेला असतानाच रविवारी संध्याकाळी ढगाळ वातावरण होतं. सोसाट्याचा वारा सुटल्यानं काही घरांवरची पत्रं उडून गेली, तर अकोट आणि तेल्हारा तालुक्यात केळी पिकाला मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं सोलापूरच्या माढ्यात प्रचंड नुकसान झालं. माढ्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मोठी झाडं उन्मळून पडल्यानं घराचंही नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेत. पुढच्या बातमीकडे वळूयात. पीक विमा कंपनीनं गेल्या खरीपात नाकारलेल्या पूर्वसूचना पुन्हा तपासून बाधित शेतकऱ्यांची यादी कृषी विभागात सादर करावी, त्यानंतर 15 दिवसात परतावा द्यावा, अन्यथा कंपनीवर FIR केला जाईल असा इशारा यवतमाळचे जिल्हाधिकारी सौरभ कटारियार यांनी विमा कंपनींच्या प्रतिनिधींना दिलाय.
गेल्या खरीपातील विमा भरपाईच्या मुद्द्यावर अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे हरकती दाखल केल्यात. त्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. खरीपासाठी खत आणि बियाणं नियोजनाच्या अनुषंगानं बडनेरा रेल्वे रॅक पॉईंटमध्ये खताची रेक लागल्यावर त्याला प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनाला या बैठकीत केली आहे. प्राप्त होणाऱ्या खताच्या किमान 30% युरिया आणि DAP बफर स्टॉकसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी खत कंपन्यांना दिल्यात. पुढची बातमी पाहूया. खरीप हंगाम तोंडावर येऊनही यवतमाळ जिल्ह्यात बँकांची पीक कर्ज वाटप उद्दिष्टांच्या तुलनेत कमी झालेलं आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सर्व बँकांना खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही परिस्थितीत 15 जूनपर्यंत 100% पीक कर्ज वाटपाचा इशारा त्यांनी दिला आहे. मे महिना संपत आला असतानाही बँकांचे पीक कर्ज वाटप संतगतीने सुरू आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. राष्ट्रीय बँका तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेला यंदा दिलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत वाटप कमी झालं आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या कामावर असमाधान व्यक्त केलं आहे. 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांना 15% पीक कर्ज वाटप करण्याचा इशारा बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे आता पीक कर्ज वाटपाला गती आल्याचं दिसून येत आहे. मॉन्सून वेळेवर येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. त्यामुळं त्यापूर्वीच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास पेरणीची तयारी करण्यास अडचण जाणार नाही. त्यामुळं बँकांनी दिरंगाई न करता शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आता पुढची बातमी पाहूया. परभणी जिल्ह्यातील 22 पैकी 12 लघु तलाव कोरडे पडले आहेत, तर 6 लघु तलावातील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेला आहे. केवळ 4 तलावांमध्ये सरासरी 3% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मासोळी तालुका गंगाखेड आणि करपरा तालुका जिंतूर या दोन मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा शून्य झाला आहे. परिणामी या प्रकल्पांवर अवलंबून असलेली गावं, वाड्या, वस्त्यांवरील नागरिक तसंच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून गुरुवारी म्हणजेच 23 मे रोजी घेण्यात आलेल्या लघु तसंच मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीच्या नोंदीनुसार देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव, भोसी, आडगाव तालुका जिंतूर, पेडगाव तालुका परभणी, आंबेगाव तालुका मानवत हे 12 लघु तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी तालुका सोनपेठ, कोदरी तालुका गंगाखेड, टाकळगाव तालुका गंगाखेड, कवड तालुका जिंतूर, मांडवी तालुका जिंतूर, पाडळी तालुका जिंतूर या 6 लघु तलावातील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेला आहे. झरी तालुका पाथरी तलावामध्ये 48%, तर तांदुळवाडी तालुका पालम या तलावात 13%, त्यासोबतच राणी सावरगाव तालुका गंगाखेड तलावात 12%, पिंपळदरी तालुका गंगाखेड तलावात 1% मिळून 4 लघु तलावांमध्ये सरासरी 1.474 दलघमी म्हणजेच 3% पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या. मी या बातम्यांसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.